नागरिकांवर अवाजवी मालमत्ता कर लादले जावे याचे आम्ही कधीच समर्थन केले नाही आणि करणारही नाही। मात्र विरोधक या विषयाचा बागलबुवा करून लोकांची दिशाभूल करीत असल्याचे सातत्याने दिसत आले आहे। वास्तविक मालमत्ता कर आकारणी प्रशासनाच्या अखत्यारीतील विषय असताना विरोध नाहक सत्ताधाऱ्यांची बदनामी करण्याचा केविलवाना प्रयत्न करीत आहेत, असे पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवार दिनांक 5 एप्रिल मार्केट यार्ड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। मुंबई नवी मुंबईला जोडून असलेल्या पनवेल शहर व परिसरात आलेल्या विविध प्रकल्प आणि वाढते नागरीकरण लक्षात घेऊन येथील नागरिकांना अपेक्षित असलेला विकास करण्याच्या दृष्टिकोनातून लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व सततच्या पाठपुराव्यामुळे पनवेल नगर परिषदेचे पनवेल महानगरपालिकेमध्ये रूपांतर झाले। रायगड जिल्ह्यातील ही पहिली महानगरपालिका आहे, त्यामुळे आपल्या परिसरातील नागरिकांसाठी नवीन अशी महानगरपालिका होती। सुरुवातीला प्रशासकीय कारभार नागरिकांच्या अपेक्षेनुसार झाला नसला तरी आता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे। महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या दृष्टिकोनातून विकास होईल की नाही अशा प्रकारची भीती पसरवली जात होती, मात्र यामध्ये आम्ही प्रत्यक्ष लक्ष केंद्रित केले। आम्ही स्वतः गावोगावी जाऊन नागरिकांशी संवाद साधत तेथील समस्या अडचणी जाणून घेतल्या। नो सर्व्हिस नो टॅक्स अशी विरोधक वल्गना करीत होते, परंतु महापालिकेच्या माध्यमातून विविध विकास कामे करण्याचे काम होत आहे। त्या अनुषंगाने पनवेल शहरात 50 कोटी रुपयांची विकास कामे काढण्यात आली असून या कामांची निविदा ऑनलाईन प्रसिद्ध झाली आहे। ग्रामीण भागातील गावातील 39 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असून त्याची ही निविदा येत्या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे। तसेच कळंबोली खारघर या सिडको नोडमधील सिडकोकडून हस्तांतरित झालेल्या मैदाने बगीचे उद्यानाच्या विकासाकरिता 22 कोटींच्या कामांना मंजुरी मागील महिन्यात मिळाली आहे। वेळोवेळी जनताभिमुख अर्थसंकल्प सादर झाला आहे, त्याचबरोबरीने पनवेल व इतर शहरी भागातही विकासाची कामे सत्ताधारी पक्षांच्या प्रयत्नातून होत आहेत। पनवेल महापालिका नव्याने स्थापन झाल्यानंतर आकृतीबंध आराखड्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे मागणी आणि त्यासंदर्भातील सतत पाठपुरावा केला। त्यानुसार आकृतीबंध आराखडा मंजूर झाला आहे, त्यामुळे महापालिका आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला। आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणी आणि पाठपुराव्यामुळे पनवेल महापालिका हद्दीतील देवीचा पाडा, चाळ, घोट, कळंबोली, रोडपाली, पडघे, पालेखुर्द, डोंगऱ्याचा पाडा, टेंभोडे, बीड, आडिवली, रोहिजन, नागझरी, तळोजे मजकूर, खिडूकपाडा, वळवली, आसुडगाव, धानसर, धरणगाव, धरणा कॅम्प, पिसारवे, तुर्भे, करवले व कोयनावेळे या महसुली गावांमध्ये गावठाण क्षेत्राची मोजणी करणे व नगर भूमापन क्रमांक देऊन भूखंडाचा नकाशा आणि मालकी हक्क दस्तावेज तयार करण्यात शासन मान्यता देण्यात आली आहे। त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना फार मोठा दिलासा आणि न्याय मिळून देण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे। अशी एक ना अनेक कामे आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेतील सत्ताधारी पक्षांच्या माध्यमातून होत असताना मात्र विरोधकांना याचे श्रेय मिळत नसल्याने त्यांच्या मनात सल निर्माण झाली आहे। पहिल्या निवडणुकीत मतदारांनी नाकारून दारून पराभव केल्यानंतर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या समोर कसे जाणार याची चिंता त्यांच्या मनात घर करून बसली आहे। म्हणूनच कुठलाही मुद्दा उरला नसल्याने विरोधकांनी नागरिकांना वेठीस धरून मालमत्ता कराचा विषय पराचा कावळा करून सोडला आहे। मालमत्ता कर हा विषय प्रशासनाच्या अखत्यारीत आहे, त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि त्याला अनुसरून सत्ताधाऱ्यांची नाहक बदनामी करण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे तो थांबण्याची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले। सर्व्हिस देतो म्हणूनच मालमत्ता कर घेतला जाणार आहे आणि नागरिकांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन मालमत्ता कर कमी करण्याच्या दृष्टिकोनातूनच आम्ही ही विशेष सभा बोलावली होती, असे यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी स्पष्ट केले। आज पनवेल महानगरपालिकेची महासभा विशेष सभा ही आजची तारीख 5 एप्रिल 2021 रोजी इथे पार पडली। ही पार पाडताना विरोधी पक्षाने इथे मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला। गेल्या जून महिन्यापासून ही सभा ही ऑनलाईन घेतली जाते, कोरोनाच्या काळामध्ये ही प्रत्यक्ष घेता येणे शक्य नसल्यामुळे म्हणजे फक्त सरकारी या इथे बंधन आहे त्याच्यातला भाग नाही तर खरोखरच या इथे कोरोनाची भीती ज्या प्रमाणात उत्पन्न झालेली आहे आणि आजच्या सभेच्या वेळेला विरोधी पक्षनेते प्रीतम मात्रे यांना दुसऱ्यांदा कोरोना झालेला आहे। त्याचबरोबर आमचे भारतीय जनता पार्टीचे पक्षप्रवक्ते माननीय प्रकाश बेनिदार साहेब यांनासुद्धा कोरोना झालेला आहे। आमचे माननीय नितीन पाटील
ह्यांना सुद्धा कदाचित कोरोना होण्याचा संभव असल्यामुळे आज ते सुद्धा ऑनलाईन सुद्धा ते हजर राहू शकले नाही। तर अशी परिस्थिती आहे इतकी इतक्या गंभीर स्वरूपामध्ये कोरोना हा निर्माण झालेला आहे, कोरोनाची भीती निर्माण झालेली आहे। तर मग ही सभा ऑनलाईन चालवणं त्याच्याचबरोबर मालमत्ता कर सारखा अत्यंत महत्त्वाचा असा विषय हाताळला जाणं, संवेदनशीलरित्या हाताळला जाणं हा अत्यंत आवश्यक होता। परंतु विरोधी पक्षाने इथे मुद्दा म्हणून गोंधळ घालायचा हा इथं प्रयत्न केलेला आहे। त्यांनी ऑनलाईन सभा असून पण त्यांचं म्हणणं की नाही इथं आम्हा ऑफलाईन सभा घ्या, ऑफलाईन सभा घ्या। आमचे सदस्य पण तिथे नियमानुसार पदाधिकारी म्हणजे कोण असतात, तर मग इथे प्रभाग समितीचे सभापती, त्याचबरोबर महिला बालकल्याण, आणखी त्यावर स्थायी समिती सभापती आणि विरोधी पक्ष नेते, सभागृह नेते, उपमहापौर, महापौर हे सर्व पदाधिकारी असतात। तर मग सध्या फक्त पदाधिकाऱ्यांनी तर हजरायची असते, परवानगी असते। आमचे बाकीचे 51 म्हणजे टोटल आमचे 51 सदस्यांपैकी फक्त हे 5 ते 6 सदस्य तिथे उपलब्ध असतात, बाकीचे सर्व ऑनलाईन असतात। हे सर्वजण तिथे ऑनलाईनमध्ये तिथे त्यांचं मत मांडणार होते, परंतु त्यांनी यांनी विरोधी पक्षाने मात्र या इथे मुद्दा म्हणून स्टंट करायचा प्रयत्न केलेला आहे। मागील काळामध्ये कर्नाळा बँकेच्या वरती ज्या प्रकारे माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर आणि उरणचे आमदार माननीय महेश बालदीजी यांनी विधानसभेमध्ये तिथे अधिवेशनाच्या काळामध्ये ज्या प्रकारे त्यांनी तिथे प्रभावीपणाने लक्ष वेधून हा विषय साधता आहे, हा विषयाबद्दल लवकरात लवकर न्याय व्हावा यासाठी त्यांनी आंदोलन केलेले होते। ह्या आंदोलनाच्या समोर म्हणून सांगता मग त्यांना एक सांगता मोठ्या प्रमाणात भीती वाटून आली। त्यांच्यात झालेल्या चर्चेनुसार मग सांगता तो जर सांगता आवाज जर दडपायचा असेल तर मग काय करायला हवं, म्हणून सांगता त्यांनी मोठा स्टंट आणखीन काही करायला हवा आणि ह्यासाठी त्यांनी आज अशा प्रकारे या इथे स्टंटबाजी केलेली होती। आणि या महासभेचा वेळ त्यांनी वाया घालवायचा त्यांनी प्रयत्न त्यांनी केला। ह्या महासभेचं जे पावित्र्य आहे, या सभागृहाची जी शांतता आहे त्याचा भंग करायचं काम हे त्यांनी केलं, आज काही केल्या ह्या विषयाबद्दल सभागृह चालणं हे आवश्यक आहे। मोठ्या काळापासून हा विषय थांबलेला आहे, ह्या विषय हा लवकरात लवकर याचा निकाल लागावा ह्यासाठी म्हणून महापौर मॅडमना आणि प्रशासनाला या इथे पोलिसांना या इथे बोलून त्यांना बाहेर काढावं लागलं, त्यांना हकलावं लागलं आणि त्यामुळे या सभागृहाचं पावित्र्य हे ह्या विरोधकांच्यामुळे हे भंग झालेलं आहे। आणि त्याबद्दल आम्ही सत्तारूढ पक्ष भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पक्षातर्फे या सर्व नादान बेशिस्त अशा नगरसेवकांचं आम्ही इथे निषेध व्यक्त करत आहोत।